सध्या देशभरात सुरू असलेला साई पादुका दर्शन सोहळा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी ब्रँड अँबॅसिडर नेमण्याच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर साई संस्थांनी ब्रँड अँबॅसिडर नेमण्याचा निर्णय रद्द केला. त्यानंतर साईबाबांच्या पादुका देशात आणि विदेशात दर्शनासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यालाही आता शिर्डीकरांनी तीव्र विरोध केलाय. हा पादुका दर्शन सोहळा नसून विश्वस्तांची मौजमजा करण्यासाठी फॅमिली ट्रिप असल्याचा आरोप गावकरी करतायत. तसेच या सोहळ्याच्या नावाखाली आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याचा आरोपही गावकरी करत आहेत. वर्षभर चालणारा साई समाधी शताब्दी सोहळ्याची सुरुवात होऊन एक महिना उलटला आहे. मात्र विकासाच्या केवळ घोषणा झाल्या, शिर्डीत आजही भाविकांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात न आल्याने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झालेले आहेत. साईबाबा संस्थान शताब्दी वर्ष यावर्षी चालू झालेलं आहे आणि साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईबाबांच्या पादुका देश विदेशात घेऊन जाण्याचा गोरखधंदा उभारलेला आहे किंवा सुरू केलेला आहे. तर माझा साईबाबा संस्थानचं विश्वस्तांना एकच आव्हान आहे आपल्या माध्यमातून की यांनी हा धंदा बंद करावा. कुठल्याही प्रकारच्या साईबाबांची कुठलीही वस्तू शिर्डीच्या बाहेर नेऊ नये त्यासाठी मी त्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. यांनी जर हे बंद केलं नाही तर मी स्वतः आणि माझे सहकारी उपोषण करणार आहे, आमरण उपोषण करणार आहे. आणि त्या उपोषणात मी आणि माझ्या सहकाऱ्यांचे प्राणही गेले तरी आम्ही हटणार नाही. यांचे कुठल्याही प्रकार म्हणजे यांच्याकडून लेखी स्वरूपाचं लेखी दिल्याशिवाय, त्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही. साईबाबा संस्थान आणि काही अंशी त्यात गावकऱ्यांनी देखील सहभाग नोंदवून त्या ठिकाणी की बाबांच्या पादुका या प्रचार आणि प्रचाराच्या निमित्तानं या विदेशात व परदेशात जायला हव्या अशी साईबाबा संस्थांची भूमिका होती. परंतु आमच्या काय निदर्शन असं आलं की गोव्याचे कार्यक्रम असेल किंवा दिल्लीचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी बाबांच्या पादुकांचं पवित्र राखलं गेलेलं नाही हे आमची स्पष्ट आणि रोखठोक अशी आमची साईबाबा संस्थानला त्या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे सांगितलेलं देखील आहे. म्हणून आमची या ठिकाणी गावकऱ्यांची स्पष्ट भूमिका आहे की बाबांच्या पवित्र पादुका आहेत आणि ह्या पादुकांचा देखील मक्तेदारी ग्रामस्थांची नाही. मग ह्या पादुका लाखो आणि हजारो किलोमीटरवरून जे साईभक्त या ठिकाणी शिर्डीमध्ये येतात त्या शिर्डीमध्ये या पादुकांचं आपण 16 गुंठ्यामध्ये जर त्या ठिकाणी आपण भव्य स्टेज केलं आहे त्या ठिकाणी जर पादुका ठेवल्या आणि हजारो किलोमीटरहून साईभक्तांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं तर त्यांना निश्चितच त्याचा आनंद होईल. आज शिर्डीत साई संस्थान विश्वस्तांची बैठक होती. या बैठकीत ग्रामस्थांनी विश्वस्तांना फैलावर धरलं. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पुढच्या महिन्यात अमेरिकेत होत असलेला पादुका दर्शन सोहळा संस्थांनी रद्द केला आहे. म्हणजे बुवाबाजी तुमचे नाही पण माझ्या मते पात्रीची बुवाबाजी झाली. बुवाबाजी चंद्रकांत घरे साहेबांनी इतका सुंदर कार्यक्रम केला, साई भक्त संमेलन आयोजित केलं. जवळपास 10 ते 15 हजाराचा त्या ठिकाणी साई भक्त त्या ठिकाणी होते आणि इतके सुंदर त्या ठिकाणी साहेब नियोजन पद्धतीनं त्या ठिकाणी बाबांचा चरित्राविषयी इतकं सुंदर त्या ठिकाणी बोलले, स्वतः खैरे साहेब बोले आणि त्या ठिकाणी डुग्गल वगैरे या ठिकाणी थोडंफार खूप नाराज आहेत आपल्या निर्णयावर. त्यात आम्ही देखील काही प्रमाणात समावेश होता आमचा. गोवा दौऱ्याचे वेळे आमचे इथून साईरथ तयार करून आम्ही पाठवलेले होते. फक्त जो साईरथ आम्ही पाठवले त्याचा खर्च संस्थानला आलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही खर्च संस्थानला आलेला नाही आहे. आम्ही बुंदी पॅकेट जो आपण इथे देत आहे तेच आमच्या लोकांनी तिथे वाटप केले और उदी पॅकेट तिथे वाटप केले. आमचे प्रशासकीय अधिकारी जे आम्ही ताब्यात दिले होते और त्यांनी तिथे वाटप केलेलं आहे और या संबंधित आय थिंक 200-250 लाडू पॅकेट दिले होते ते जो आम्ही तिथे सत्कार करताना आम्ही वाटलेले आहे और याविषयी आमचे बोर्डचा जो डिसिजन होता ते आम्ही अंमलबजावणी केले.